महाराष्ट्र राज्यातील तमाम आजी माजी सैनिकांना आव्हान करण्यात येत आहे की सोशल मीडियावर स्वयंघोषित फेडरेशनचे पदाधिकारी अफवा पसरवत आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये CSD कॅन्टीन देऊ, अशा भूलथापांना बळी पडू नये असे त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मेजर संदीप भाऊ लगड यांनी माहिती सेवा भावी टाइमशी बोलताना सांगितले. माझे नाव संदीप वामन लगड, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आमचे पदाधिकारी. आज महाराष्ट्र राज्यामध्ये स्वघोषित फेडरेशनच्या नावाने जी CSD कॅन्टीन बद्दल जे घोषणा होत आहेत की आम्ही तुम्हाला कॅन्टीन देऊ, प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही कॅन्टीन देऊ, ज्या पद्धतीने काही स्वघोषित फेडरेशन माजी सैनिकांचं आजपर्यंत फेडरेशन झालंच नाहीये, त्या फेडरेशनच्या नावाने स्वघोषित फेडरेशनच्या नावाने काय त्यांचे पदाधिकारी आहेत ते माजी सैनिकांची दिशाभूल करत आहेत. परंतु मला त्यांना एवढं सांगायचंय की जे कॅन्टीनचा जो विषय येतो तो राज्य शासनाचा नाहीये, सर्वप्रथम तो विषय आहे केंद्र सरकारचा आणि केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असून या बाबतचे सर्व निर्णय संरक्षण खात्याच्या पुनर्वसन आणि केंद्रीय सैनिक बोर्ड याच्या सहाय्याने हे विषय हाताळले जातात. यामुळं राज्य सरकारचा काही संबंध नाही, तरी हे स्वघोषित फेडरेशनचे पदाधिकारी माजी सैनिकांची सरासर दिशाभूल करत आहेत आणि त्यांच्या या भूलथापांना बळी पडू नये एवढा आम्ही माजी सैनिकांना आम्ही जाहीरवाद करत आहे. आणि हे वारंवार माजी सैनिकांनी दिशाभूल करत आहेत, माजी सैनिकांच्या भेटीका घेत आहेत. तुम्ही एकत्र या, लिस्ट द्या, पण सर्व माजी सैनिक ह्या फेडरेशनचे जे स्वघोषित फेडरेशन आहे त्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा दोन कदम पुढे आहेत आणि माजी सैनिक क्वालिफाईड आहेत. त्यामुळं मी जाहीरनामा करतो की माजी सैनिकांनी ह्या भूलथापांना कुणीही बळी पडू नये. त्याच पद्धतीने आता जे स्वघोषित फेडरेशन तयार केलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की 14 ऑगस्टला तुम्ही राजीनामा द्या आणि राजीनामा देऊनच आम्ही इथं बसणार नाही. त्या पद्धतीने त्यांनी जाहीर माफी 9 लाख माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या 380 संघटनेला त्यांनी जाहीर माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत, राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्यांचा जाहीर निषेध करणार आहे. आणि आम्ही स्पष्टपणे सांगतो की माजी सैनिकांना मी हातजोडून विनंती करतो की हे जे काही स्वघोषित फेडरेशनच्या नावाने काही CSD कॅन्टीनचं जे विषय घेत आहे त्यांच्याबद्दल आपणना बळी पडू नका, त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊ नका. हे तुमची दिशाभूल करत आहे आणि ह्यांचं फक्त राजकारण हेच काम चाललेलं आहे. जय हिंद.